आमदार साहेब, आज आपल्या महाड तालुक्यामध्ये रायगडचे खासदार सुनील तटकरे साहेब आले होते. त्यांनी असा आरोप केलेला आहे की हे सरकार, राज्य सरकार हे असंवेदनशील सरकार आहे. तर या संदर्भात आपण काय बोलू शकता? आता 15 वर्ष ते पण इथं मंत्री, पालकमंत्री, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होते. आता ते किती संवेदनशील होते ते आपल्याला माहिती आहे. आता असंवेदनशील सरकार असतं तर त्यांनी एवढं मोठं यश देशामध्ये मिळवून दिलं नसतं जनते. त्यासाठी हे सरकार हे संवेदनशील आहे, असंवेदनशील नाही आहे. आता विरोधक आहे त्यांना काहीतरी बोलायलाच पाहिजे ना. कार्यकर्त्यांची वाहवा मिळवायसाठी अधिकाऱ्यांना झापलं का जर आपल्याला कार्यकर्ते खुश होतात, ही जी काय त्यांची समज आहे किंवा काय आहे ते नंतर काय होतं ते त्यांना माहिती आहे चांगल्या प्रकारे. हे काय नवीन नाही आहे. आम्ही काम करणारे कार्यकर्ते, सरकार संवेदनशील आहे, संवेदनशील असण्यापेक्षा आम्ही लोकप्रतिनिधी, आमचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी हे महत्त्वाचे संवेदनशील हे आम्ही दाखवून दिलेलं आहे. पहिलं इथं पाणी करायला पण उतरलं असं तर सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही उतरलो होतो, हे तुम्हाला माहिती आहे. मग नंतर सगळ्यांची लाईन लागली, त्यामुळे आम्ही सगळे संवेदनशील आहे, आमचं सरकार पण संवेदनशील आहे आणि पुढचं येणारं सरकार पण संवेदनशील राहणार आहे. त्यामध्ये कोणीही कसलीही तसदी घ्यायचं कारण नाही आहे. आणि कितीही कोणीही किती खोटा आव आणला आणि बडेजावी जरी केलं तरी आत्ता ही जनता ह्या लोकांना स्वीकारायला तयार नाही आहे. त्यासाठी निवडणुका आल्यात म्हणूनच आम्ही काम करतो आहे किंवा संवेदनशील झालो अशातला भाग नाही आहे. कधीही कुठंही कसलाही प्रसंग आला तरी आम्ही सगळे संवेदनशील असतो हे आत्तापर्यंत आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि जनतेने पण ते स्वीकारलेलं आहे. नाहीतर कामापुरते मामा म्हणणारे बरेचसे असतात, आमचा तसा काही प्रकार नाही आहे. आणि मतलबापुरते आम्ही लोकांकडे जात नाही आहे. वर्षाच्या 12 महिने, महिन्याच्या 30 दिवस, दिवसाचे 24 तास जनतेमध्ये असणारे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत हे विरोधकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणूनच आज सगळी जनता वाट पाहते ती 2.5 महिन्यावरती येणाऱ्या विधानसभेची. त्यांचा जय महाराष्ट्र परत कसा करतो ते आम्ही तुम्हाला त्यावेळेला ही जनता दाखवून देत आणि मग तुम्हाला वाटेल की संवेदनशील कोण आहे आणि असंवेदनशील कोण आहे.